मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. संकष्टी चतुर्थीच्या तुम्हाला माझ्याकडून सर्वांना खूप खूप शुभेच्छा. गणपती बाप्पा, तुमच्या सर्व चांगल्या इच्छा लवकर पूर्ण करो ही गणेशजीच्या चरणी मी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आज आपण ऐकूया श्री गणपती अथर्वशीर्ष. श्री गणपती अथर्वशीर्ष ऐकल्याने आपल्या मुलांची प्रगती, बुद्धीमध्ये विकास खूप होत असतो आणि प्रत्येक आईला वाटतं की आपले मुलं सर्वांच्या अगोदर, सर्वांच्या पुढे खूप हुशार असावे, खूप चांगल्या मार्कांनी पास व्हायला हवे यासाठी सर्व मातापितांची इच्छा असते. तर तुम्हाला या इच्छा पूर्ण करण्यासाठी अथर्वशीर्षाचं श्रवण करावं लागेल. आपल्या मुलांना जर लहान असतील, जर मोठे असतील, तर त्यांना जवळ बसवून गणपतीचा अभिषेक घालून आणि अथर्वशीर्ष व्हिडिओ तुम्ही लावून श्रवण करून त्याचं तीर्थ तुम्ही त्या मुलांना प्यायला द्या. म्हणजे त्यांच्या अभ्यासामध्ये विकास होईल आणि ते चांगल्या मार्काने पास होतील. आणि त्याशिवाय आपल्यावर लक्ष्मीसुद्धा प्रसन्न होत असते. जर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी संध्याकाळच्या वेळेस मोदक तुम्ही बनवले आणि त्याबरोबर खिरीचा प्रसाद, त्या मोदकाबरोबर जर तुम्ही खीर ठेवली नैवेद्यासाठी संध्याकाळी रात्रीच्या वेळेस चंद्राला अर्घ देऊन, तर लक्ष्मी माता सर्वात जास्त आपल्यावर प्रसन्न होते. जर तुम्हाला शक्य असेल मोदकाबरोबर खीर बनवणं तर नक्की खीर बनवा. पण ते खीर साईडला ठेवायची, त्यामध्ये तुळशीपत्र घालायचे नाही, कारण गणपतीला तुळशीपत्र वर्जित आहे. म्हणून मोदकच्या प्लेटमध्ये खिरीची वाटी ठेवायची नाही. नंतर तुम्ही नाहीतर तुळशीपत्र घालू शकता, नाहीतर मोदकच्या प्लेटमध्ये तुम्ही खीरची वाटी साईडला ठेवा, तुळशीपत्र नंतर घाला. तर आता आपण या व्हिडिओच्या माध्यमाने श्रवण करूया श्री गणपती अथर्वशीर्ष. सर्वांनी ऐकायचं, ऐकल्याने सुद्धा निसत पुण्य मिळतं आणि मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात. श्री गणेशाय नमो नमः. श्री गणपती अथर्वशीर्ष शांती मंत्र. ओम भद्रम कर्णेभिः शृणुयाम देवां, भद्रम पश्यमाक्ष वियर्जत्राम, स्थिरे अंगे तुष्टवासं तनुभिः वेशं देवहितं यदायुम. ओम स्वस्ति न इंद्रो वृद्रश्रवा, स्वस्ति न पूषो विश्ववेदाः, स्वस्ति न सक्षार्या अरिष्टे नेमि, स्वस्ति न बृहस्पति दधार्तुम. ओम शांति शांति शांति. मूल मंत्र. ओम नमस्ते गणपते, तमेव प्रत्यक्ष तत्वमसि, तमेव केवलं कर्तासि, तमेव केवलं धर्तासि, तमेव केवलं हर्तासि, तमेव सर्वकिलिविदं ब्रह्मासि, तमेव साक्षात् मासि नित्यं ऋतुवचिं सत्यवचिं. अहं त्वं माम, अहं वक्ताराम, अहं श्रोताराम, अहं दाताराम, अहं धाताराम, अवानुचा नमवशिष्यम, अवपश्चातात्, अवपुरुस्तात्, अवोतरातात्, अवदक्ष क्षीणातात, अवचौधर्वातात, अवधरातात, सर्वतो मां पाहि पाहि समं तात्. त्वं वाङ्मयस्त्वं चिन्मयं, त्वमानन्दमं यस्त्वं ब्रह्मामयं, त्वं सचिदानन्दा द्वितीयोऽसि, त्वं प्रत्यक्ष ब्रह्मासि, त्वं ज्ञानमयो विज्ञाननुमयोऽसि. सर्वजगदादि त्वदोजताया, सर्वजगदीदं त्वत्वस्तिष्ठिति, सर्वजगदीतं त्वयालि येलमिश्रितं सर्वजगदितं त्वमयि प्रत्येति. त्वं भूरापो नलो नीलो नभ, त्वं चत्वारि वाक्पदानि, त्वं गुणत्रयातीत, त्वं देहत्रयातीत, त्वं कालत्रयातीत, त्वं मूलाधारो स्थितोऽस्य नित्यं, त्वं शक्तित्रयात्मकं, त्वां योगानाध्याय नित्यनियं, त्वं ब्रह्मा, त्वं विष्णु, स्त्वं रुद्र, स्त्वं मिद्र, स्त्वं अग्निं, स्त्वं वायु, स्त्वं सूर्यस्तं, चंद्रमास्तं, ब्रह्मभुवरस्वं, स्वरं, गणाधिं, पूर्वमूर्छायं, वर्णादिं, तदनदरं, अनुस्वारं, परतरं, अर्धदुनुलतिस्थितं, तारेण रुद्रं, एततमं, मनुस्वरूपं, गगारं, पूर्वरूपं, अकारं, मध्यरूपं, अनुस्वारं, श्रात्यं रूपं, विद्युरूतं, बिन्दुरूतं, रूपं, नादं, सन्दानं, सहितां सदि सेषा गणेशविद्या गणकऋषि निश्चुत
गायत्री छंदम गणपति देवता ओम गणपति नमः। ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात्। एकदंत चतुर्हस्तम पाशम कूशम धारिणम रंदम चम वरिदम हस्तब्रिभ्राणम मूषकध्वजम रक्तम लंबोदरम सर्पकर्णम रक्तवाससम रक्तम गंधानुलिप्तांग रक्त पुष्पे सुपूजितम भक्तानुकमनम देवम जगतकारणम अच्युतम आविभूर्त च सृष्टयादो प्रकृतो पुरुषात्परम एवं ध्यायाति यो नित्यस योगी योगिनावरणम। नमो वातप्रते नमो व्रातपते नमो गणपते नमः प्रथमपते नमस्ते अस्तु लंबोदराय एकदंताय विघ्नशाशिने शिवसूताय श्री वरदमूर्त्ये नमो नमः। फलश्रुति एदतर्वशिष्य योदिते स ब्रह्मा भूयाय कल्पते स सर्वेत सुख मेधते सर्वविघ्नेन बाधते पंचमहापापत प्रमुच्यतम सायं धियायनम दिवसकृतं पापं नाश्यन्ति प्रातरधायानम रात्रिकृतं पापं नाश्यन्ति सायं प्रांत प्रयुजानम अपापो भवति सर्वत्राधियानो पविज्ञनो भवति धर्मार्थ काम मोक्षच विदन्ति। इदम् अथर्वशिष्य मशिपायनम देहम यो यदि महायोद्यस्त पापियानम भवति सहस्रवर्तनात् यम यम काम मदितम तम तम तमेन साधियतम अनेन गणपति विशिच्यते स्वभागी भवति चतुर्पाम मनश्रण जपति स विद्यान भवति इथर्वण वाक्यम ब्रह्माद्यवरणम विद्यांत न विभति कदाचन नेति यो दुर्वाकर योजति स वैश्रणोपमं भवति यो लाजर्चति स यशोस्वान भवति स मेधावमाति या मोदक सहस्रेण यजति स वंचित फलमवापति सज्ज समर्पितयति सर्वलभते अष्टो ब्राह्मणो सम्यग्रग्राहित्व सूर्यवचस्वी भवति सूर्यग्रह महानंद्या प्रतिमा सनिद्यो वा जपत वा सिद्धमंत्रो भवति महाविद्यान प्रमुचते महादोषात प्रमुचतो महापापोत प्रमुचते सर्वविद्वति सर्वविद्वति यावेवं वेद इथुनोपनिषति शांति मंत्र। ओम भद्रकर्णे शृणुयां देवां भद्र पश्यामाक्षभीर्यजत्र स्थिरे अंगे तुष्टुमासं धनुवि वेमशेम देवाहितं यदो वयु। ओम स्वस्ति न इंद्रो वृद्रश्रवाः स्वस्ति न पूषो विश्ववेदाः स्वस्ति न स्तराक्ष अरिष्टनेमि स्वस्ति न बृहस्पति ददार्तु। ओम सनावतु सनाभुनक्तु सहवीर्य करिवायवः तेजस्विनं वदितमस्ति मा विद्वाश्वा वये। ओम शांति शांति। अभिषेक करताना ओम नमस्ते गणपति पासून श्री वरदमूर्ते नमा म्हटले पर्यंत म्हटले म्हणजे एक आवर्तन झाले। इष्टम संख्य इतकी आवर्तने झाल्यानंतर शेवटी एकदा फलश्रुती म्हणावी सुरुवातीस व शेवटी एकदा शांती मंत्र म्हणावा म्हणजे अथर्वशिष्याचे पुण्यफळ मिळेल। तर मी याच्यातच तुम्हाला फलश्रुती सांगून दिलेली आहे। श्री गणपती स्तोत्र। श्री गणेशाय नमः। नारदवाच प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्र विनायकं भक्तावासं स्मरे नित्यं आयु कामार्थ सिद्धये प्रथम वक्रतुंडं च एकदंतेय द्वितीयतम तृतीय कृष्ण पिंगाक्ष गजवक्रत्रं चतुर्ककं लंबोदर पंचम च षष्टम विकटमेव च सप्तम विघ्नराजेन्द्र धूम्रवर्णो तथाष्टकं नवम भालचंद्रं च दशम तु विनायकं एकादश गणपति द्वादशं तु गजाननं द्वादशैतानि नामानि त्रिसंध्यय पठेत् नर न च विघ्न भयं तस्य सर्वसिद्धकरं प्रभु। विद्यार्थी लभते विद्या धनार्थी लभते धनं पुत्रार्थी लभते पुत्राणां मोक्षार्थी लभते गति जपे गणपति स्तोत्रं षण् भीमासे फलं लभते सत्वस्वर्ण सिद्धे च लभते नात्र संशया अष्टभ्य ब्राह्मणक्ष भयस्र लिखितात्वय समर्पयति तस्य विद्या भवर्तस्वाय गणेशवय प्रसादतम इत श्री नारद पुराणे संकटनाशनं श्री गणपति स्तोत्र गणेश स्तोत्र संपूर्णम। तर मित्रांनो इथे श्री गणपती संकटनाशनम स्तोत्र पण संपूर्ण झालेले। जर तुम्हाला माझा हा अध्याय
हा वीडियो आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त जणांना शेअर करा. फक्त तुमचे ते एक लाईकच माझ्या मनाला शांती देणार आणि आनंद देणार आहे, म्हणून लाईक नक्की करा. चॅनलला नवीन असता तर सबस्क्राईब करा. कमेंट्समध्ये जय श्री गणेशा करा. जास्तच व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये नक्की शेअर करा, म्हणजे ते पण अथर्वशीर्ष आणि गणपती स्तोत्र श्रवण करून घेते. जय श्री गणेशा.